नमस्कार मित्रांनो, आता आपण संदीप तुळशीराम वाडाणे यांचा हा पपईचा प्लॉट आहे. तर यांनी ह्या पपई लावलेल्या आहेत आणि यामध्ये पूर्णपणे आंतरपीकही घेतलेलं आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने यांचं नियोजन चाललेलं आहे. तर याबद्दलची सगळी माहिती त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ. सर, तुम्ही हे कधीपासून करताय? आपण हे साधारणतः 2-2.5 वर्ष झाले आपण हे करतोय. तर तुम्हाला कसं काय वाटलं का आपण याच्यामध्ये पपई लावावे का? असं मला वाटलं का बा, कांदेबाड जी जास्त रखडीचं पीक आहे आणि पपई हे सोपं पीक आहे का बा, घरच्या घरी आपण ॲडजस्ट करू शकतो किंवा एखादा माणूस दोन माणसं आज तरी ते करू शकतो आणि त्याच्यातून चांगला प्रॉफिट मिळू शकतो आपल्याला. म्हणून आम्ही पपई बाग करायचं ठरवलं. याच्या आधी काय करत होतं या आता आपण केलेलं याच्यात? याच्यामध्ये असेच कांदेबाड वगैरे करत होतो आणि गुरांना चारा वर्गे पिकं ते पण त्याच्यामध्ये आपण करायचं, असं काही नाही खास. आपण ह्या पपई लावलेल्या आहेत, ह्या आपण किती एरियामध्ये लावलेल्या? आपल्या किती एकर? साधारणतः 20-22 गुंठे आहे, म्हणजे अर्धा एकर. अर्धा एकर. याच्यामध्ये ही कोणती व्हरायटी आपण लावलेली? 780 तायवान. आणि याचं आपण लावलेली कशी, किती अंतराने लावलेली? 6x7 लावली साधारणतः. आपण हे पपईचं पीक हे कोणत्या महिन्यात लावू शकतो आपण? हा, हे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये साधारणतः थंडीचं दिवाळीचं वातावरण असतं, त्याच्यामध्ये थंडी थोडीशी आणि वातावरण पण चांगलं असतं, त्यावेळेस आपण लागवड करू शकतो याची. याला हवामानाचं कसं लागतं काय? थंडीमध्ये चांगलीच राहते, तसं काय असं खास नाही. थंड उष्ण असलं तरी पण चालून जाते. काय असं म्हणजे काय वेगळं हवामान काय? असं काय नाही, आपल्याकडे होऊन जाईल, असं काय प्रॉब्लेम नाही. आणि याला पाणी किती लागतं काय? साधारणतः पाणी याचं काही जास्त पाण्याची आवश्यकता असं काय नाही याच्यामध्ये. 15 दिवसांनी तुम्हाला पाणी ड्रिचिंग ठिबकद्वारे किंवा केलं तरी चालू शकते, असं काय. सुरुवातीला आपण लावताना ते कसं म्हणजे काय लावतो आपण, किती रोपट, किती दिवसात असतं काय? रोपं साधारणतः 20-25 दिवसाची रोपं असतात, साधारणतः 4 इंचची रोपं असतात, 4-5 इंचाची. त्याची तुम्हाला काय किंमत पडली होती? साधारणतः 12-13 रुपयाला एक झाड पडलं होतं आपल्याला ते. आणि आपल्या ह्या अर्धा एकरमध्ये किती बसलेले झाड? साधारणतः 350 ते 400 अशी. 350 ते 400. हां. आणि सुरुवातीपासून आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागते लावल्यापासून? लावल्यापासून थोडक्यात आता ते छोटे छोटे झाड असल्यामुळे त्यांना खोडकिडा पाहायला लागतो सुरुवातीला आणि त्याला ड्रिंचिंग वगैरे करायला लागतं, व होमिक वगैरे थोडंसं आणि कुजलेलं खत वगैरे त्याला द्यावं लागतं. किती दिवसापर्यंत म्हणजे औषधं काय काय औषध द्यावी लागतं? सुरुवातीला आपण ड्रिंचिंगच करावं लागतं, खोडकिडा लागतो सुरुवातीला, तो खोडकिडा लागू नये म्हणून त्याला आपलं क्लोरो आणि होमिक दिलं तरी होऊन जाते ते. काय असं काही खारसा मोठा खर्च नाही त्याच्यामध्ये. आणि एकतर झाड मोठे होत तर थोडीशी काळजी घ्यावी लागते पाण्याची वगैरे, किंवा काय खतं द्यायची त्याला, सेंद्रिय खतं द्यायची आहेत का शेण खतं द्यायची आहेत, तर त्याच्यावर आपण फोकस करू शकतो बा आपल्या कोणती खतं द्यायची आहेत. सेंद्रिय दिलं तर अतिउत्तम राहीन आणि शेणखत दिलं तर तरी चांगलंच राहीन, असं काय प्रॉब्लेम नाही. आणि तुमच्या जर सोयीनुसार तुम्ही रासायनिक खत पण देऊ शकता, ज्याच्या त्याच्या याच्यानुसार म्हणजे ऑर्गॅनिक द्यायचं की रासायनिक, हां ते आपण ठरू शकतो. आणि नैसर्गिक जर केलं तर चांगलंच राहील असं. हो, हां, शेणखत आणि आपला खर्चही कमी होतो आणि त्याच्यामध्ये आपला बऱ्यापैकी खर्च पण कमी होतो. जर आपण शेणखत आणि सेंद्रिय केलं ना त्याच्यामध्ये आपला बऱ्यापैकी खर्च कमी होतो, त्याच्यात काय शंकाच नाही. किती दिवसांनी म्हणजे परत तोडायला येते पपई आपल्याला? हां, मी आता चालू झाले ना 8 महिन्यानंतर, तर साधारणतः 12-15 दिवसांनी तोडे चालूच होतात, त्याचे शेवट उलगत्तावर तोडे चालत राहतात. किती दिवसापर्यंत पीक चालतं आपले? साधारणतः 2.5 वर्षापर्यंत चालतं. आपण जशी ठेपराय तशा हिशोबात 2.5 वर्ष 3 वर्ष राहू शकतं, काय असं प्रॉब्लेम नाही. एकदा झाड लावलं का 2.5 वर्षापर्यंत आपण पपई घेऊ शकतो. घेऊ शकतो. हां, उत्पन्नाचा जो फोकस आहे तो साधारणतः 15-16 महिने जास्त फोकस राहतो, नंतर परत कमी कमी होत जाते. पपयांमध्ये आपण हे अंतर ठेवलंय, हां, तर ही एकच पद्धत आहे का अजून किती पद्धती आहे लावण्याच्या? तशा पद्धती आहेत पण त्या काय फायद्यातील नाहीत अशा. मला वाटतं 6x7 अंतर परफेक्ट आहे. म्हणजे तुमच्या मान्यानुसार तुम्हाला ही फायद्याची? फायद्याची. हां, असं का बरं? त्याच्यामध्ये आपण छोट्या ट्रॅक्टरने त्याची अंतर मशागत करू शकतो. हां, अंतर कम्फर्टेबल असल्यामुळे आणि झाडाला पण जेवढी ग्रोथ भेटायला पाहिजे तिथे जागा ग्रोथ पण भेटते. लय दाट लावल्यानंतर आपल्या फळांची पण रोगराई किंवा हवा नाही घुसणे, किंवा नंतर जे पानं ज्या वेळेस जे असते पपईला मोठमोठली त्याच्या वेळेस ते पाडायला लागायचं, सावली जास्त असल्यामुळे पाडायला कमी प्रमाणात फळं लागतात, मग ऊन वारा त्यात घुसणं चांगलं राहतं. हे 7x6 जे अंतर आहे हे कम्फर्टेबल आहे, त्याचं अंतरपीक पण आपण घेऊ शकतो. आणि आंतरपीक यामध्ये कोणती कोणती घेऊ शकतो, किती हाईटपर्यंतची घेऊ शकतो? आता हे पपईच्या जी खालची जी हाईट आहे त्या खालच्या हाईटची पिकं तुम्ही कोणती पण घेऊ शकता पपईच्या खाली. म्हणजे पपई साधारणतः 5-6 फुटापर्यंत वाढत असेल? हा, पपईची साधारणतः 6-7 फुटापर्यंत हाईट आहे, पण जशी पपईची हाईट असेल स्टार्टिंगला पपई बुटकी राहते तेव्हा कमी उंचीची कमी पिक स्टार्टिंगला जे आहे ना पुढचे जे पपई तोड चालू झाल्यानंतर साधारणतः 8 महिने तुम्ही आंतरपीक घेऊ शकत नाही, 15 महिन्यापर्यंत आंतरपीक नाही घेऊ शकत. एक स्टार्टिंगला घेऊ शकतो पपई लावले एक आंतरपीक घेऊ शकतो स्टार्टिंगला.
त्यावेळेस पपईची हुंडी आपण 5 इंचाची किंवा 4 इंचाची लावित असतो, त्यावेळेस आपली एक पीक निघून जाते. त्यावेळेस पपईची साधारणतः हाईट होती 3 ते 3.5 फुटाची हाईट होती. तिथून पुढे मग आपण तो मधला पिरियड आहे त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकत नाही. आता पपईवर गेली पानगळ चालू झाली का प्रत्येक आंतरपीक त्यात आपण घेऊ शकतो. तुम्हाला आता याच्यामध्ये 2.5 वर्ष होत आलेली आहेत, ह्या बाग आपला निघत चाललेला आहे, तर आतापर्यंत आपल्याला किती उत्पन्न निघालं असायला पहिल्या लावल्यापासून, जे पहिली तोड झाली आपली तेव्हापासून आतापर्यंतची? तर साधारणतः ह्या बागामधून जे 3.5 ते 4 झाडांमधून आपल्याला उत्पन्न साधारण 1.25 लाखपर्यंत आपलं उत्पन्न झालेलं आहे. त्याला आपल्याला दर काय मिळालेलं आहे? साधारणतः 15 ते 22 रुपयेपर्यंत आमची पपई गेलेली आहे मार्केटला पण, आणि किरकोळला जास्त गेलेली आहे. तुम्ही किरकोळ पण केलंय आणि मार्केटला मार्केटिंग पण केले? हा, जसं मार्केट मिळेल तसं तसं केलेलं आहे. हा, जर आपली सोय वपायची जर सोय असेल तर किरकोळला पैसे जास्त होतात मार्केटमध्ये पेक्षा. आणि आपल्याला सुरुवातीपासूनचा खर्च किती आलाय? लावणी तोडणी, लावणीचं काढणीचं आणि पॅकिंग वगैरे काय असेल ते एक साधारणतः 20,000 रुपये खर्च आलेला आहे. आपण आता आपल्या शेतीबरोबर हे पपयांचं पण करताय, तर तुम्हाला कसं वाटतंय का हे आपली शेती पण होती याच्यामध्ये आणि पपयांचं अतिरिक्त उत्पन्न पण निघतंय, तर इतर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करावं तुम्हाला काय वाटतं? तर मला इतर शेतकऱ्यांना सांगणे असंच इच्छितो का बाबा कमी रकडीमध्ये जास्त उत्पन्न आणि आंतरपीक पण त्याच्यामध्ये एक पीक आपलं मिस होतंय, त्यानंतर दुसरी पिकं आपण घेऊ शकता, हे तुम्ही पाहताय समोर, त्याचं काय हेच नाही. आणि याच्यामध्ये भरपूर फायदा आहे, शेतकऱ्यांनी हे करावं असं माझी इच्छा आहे. अतिरिक्त उत्पन्न फायदाच आहे याच्यामध्ये, असं काय नाही का आपलं वावर खास बागासाठी गुंतलंय असं काय नाही याच्यामध्ये. हो, त्याच्यामध्ये तुम्हाला चारावर्गीय तुम्ही पिकं घेऊ शकता, इलायची गवत सारखं आणि गहू वगैरे घेऊ शकता, मधल्या प्लेटमध्ये कांद्याचं रोप पण येऊ शकतं, हरभरा पण येऊ शकता, हे तुम्ही पाहू शकता बागामध्ये. मित्रांनो, तुमच्याकडेही असे काही शेतकऱ्यांच्या फायद्याची काही माहिती असेल, फार्म असेल, आणि जर तुम्ही पुणे जिल्ह्यात राहत असाल तर आम्हाला तुम्ही मेल करू शकता. farmingbabaji@gmail.com ह्या ईमेल आय डीवर तुम्ही मेल करू शकता. आम्ही तुमच्या तिथे येऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.